शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. मुंबईकडे येत असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. शिवाय अपघातामागे ड्रायव्हरला आलेल्या मानसिक आणि शारीरिक थकव्याचं कारण हे दिलं जातं. या दुर्घटनेनंतर रोड हिप्नोसिसची चर्चा सुरू झाली. रोड हिप्नोसिस म्हणजे नेमकं काय पाहूयात. परंतु मेंदू जे काही योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक वेळा चालकांची पुरेशी झोप होत नाही, त्यांना विश्रांती मिळत नाही, त्यांना ब्रेक्स मिळत नाही, त्यांच्या अर्थात त्याचा त्यांच्या शरीरावर आणि मेंदूवर फार वाईट परिणाम होतो. आणि अशा थकलेल्या अवस्थेत गाडी चालवल्याने अनेक वेळा त्यांचा मेंदू ऑटो पायलेट मोडमध्ये जातो, किंवा त्याला आपण ब्रेन इंड्यूस हिप्नॉटिझम पण म्हणू शकतो, ज्यामुळे त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचं भान राहत नाही आणि अशा वेळेत अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. खरं तर रस्त्यांवरचे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी वेगाला मर्यादा घालून दिली, पण चालकानं वाहन चालवताना किती वेळानंतर विश्रांती घ्यायची याबाबत फारशी जनजागृती झाली नाहीये. वेळ वाचवण्यासाठी अनेक जण बिनविश्रांती प्रवास सुरूच ठेवतात, पण यामुळे रोड हिप्नोसिसचा धोका वाढून अपघात होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे अशा जीवघेण्या अपघातांमधून धडा घेण्याची खरी गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.